नमस्कार, सूर्यम न्यूज यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत। सर ओके, यस ओके, येत्या 28 तारखेला 28 सप्टेंबर रोजी AIOCDने व भारतातल्या सर्व केमिस्टने ऑनलाईन प्रणालीवर बंद पुकारलेला आहे। मित्रांनो, एकच सांगू इच्छितो की आपण औषधे म्हणजे भाजीपाला काही खरेदी करत नाही। ज्या माध्यमातून भाजीपाला इलेक्ट्रॉनिक वस्तू ऑनलाईन पद्धतीने मिळतात, तसे कृपया करून ऑनलाईन पद्धतीने तुम्ही औषधं विकत घेऊ नका किंवा मागवू नका, कारण की त्या गोष्टीचं, त्या औषधांची किती पात्रता, किती शुद्ध आणि किती व्यवस्थित आहे हे कुणालाच ठाऊक नाही। जो व्यक्ती आपल्याला औषधं आणून देतो तो फार्मासिस्ट आहे की नाही, किंवा त्याला त्या औषधाबद्दल काही गंधर्व आहे की नाही हे पण त्याला कल्पना नसते। फक्त तो एक हमालासारखा येतो, माल पोचवतो आणि आपण त्याचं सेवन करतो। मित्रांनो, आपण भाजी निवडताना 10 वेळेस विचार करतो की ही घ्यावी का नाही, पण औषधांच्या बाबतीत का बरं? गेल्या 20 तारखेपासून आम्ही सर्व केमिस्ट लोक असे काळे कलरचे फीत लावून प्रत्येक केमिस्ट दुकानावर काम करत होतो। प्रत्येक गिरायकांना आम्ही सांगत होतो की येत्या 28 तारखेला आमचं बंद आहे, तरी तुमच्या जे आवश्यक असलेले औषधं तुम्ही तुमच्याकडे साठा करून ठेवा, अन्यथा आमच्या केमिस्ट भवन, नाशिक केमिस्ट असोसिएशनच्या केमिस्ट भवनात पुरेपूर साठा आम्ही उपलब्ध करून ठेवलेला आहे, जेणेकरून 28 तारखेच्या रात्रीच्या 12 वाजेपासून तर 29 तारखेच्या रात्रीच्या 12 वाजेपर्यंत म्हणजे पूर्ण 28 सप्टेंबर हे कडकडीत बंद पाळलं जाणार आहे पूर्ण भारतात। महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात। तरी ज्यांनाही कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो व आमच्या ह्या ऑनलाईन प्रणालीच्या विरोधात संपाला तुम्ही सहकार्य करा, हीच विनंती। धन्यवाद। नमस्कार, मी महेश भिकाजी बावसार, नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशनवर जिल्हा प्रतिनिधी म्हणून मागील 6 वर्ष मी काम करत आहे। उद्या संघटनेच्या कॉलवर 28 सप्टेंबर रोजी म्हणजे 27 सप्टेंबर रात्री 12 वाजेपासून तर 28 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही बंदची हाक घेत आहोत। मित्रांनो, हा बंद का आहे यासाठी मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्र केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन आणि ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून हा आम्ही ई पोर्टल आणि ई फार्मसीच्या विरोधात आम्ही बंद करत आहोत। ह्या ई पोर्टल आणि ई फार्मसीमुळे भारतातल्या सगळ्या औषध व्यापारावर 4 ते 5 लोकांचं कंट्रोल येण्याचे चान्सेस आहेत, आणि ह्या माध्यमातून जो आरोग्य व्यवसाय आहे किंवा औषध व्यवसाय आहे ह्या ह्याच्यावर जी कंट्रोल आहे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचं, ते कंट्रोल राहणार नाही। उदाहरणार्थ की नशेची औषधं, जी कोडीन फॉस्फेट नावाचं जे कफ सिरप येतं, ते औषध जर एखाद्या रिटेलरला द्यायचं असेल तर ते फार्मसिस्टच्या अंडर द्यावं लागेल आणि काय डॉक्टर्सचं प्रिस्क्रिप्शनचं द्यावं लागेल, ते प्रिस्क्रिप्शनसुद्धा त्याच दिवसाचं हवं असतं। ही औषधं ही ऑनलाईन फार्मसीच्या माध्यमातून इझिली अवेलेबल झाली आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी MTP किट्स, महाराष्ट्राचं जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्र येलो झोनमध्ये होतं। मागील 3 वर्षापूर्वी जेव्हा ॲनालिसिस केलं तर 1000 मुलांच्या मागे 897 मुली होत्या, पण मागील 3 वर्षापासून FDAच्या माध्यमातून MTPच्या विरोधात जी मोहीम सुरू केली, आज अशी परिस्थिती आहे की MTP किट जर प्रिस्क्राईब करायचं असेल तर गायनॅकॉलॉजिस्टचं प्रिस्क्रिप्शन लागतं, आणि ते गायनॅकॉलॉजिस्टसुद्धा प्रिस्क्रिप्शन देताना यांच्या घरात जर प्रथम मुलगी असेल तर तिला द्यायचं आणि द्यायचं ते ठरवत असतात। ही अशी औषधं ही ऑनलाईनच्या माध्यमातून इझिली अवेलेबल आहेत, आणि याचं सगळ्यात मोठं कन्झम्शन येणाऱ्या पिढीवर होणार आहे, सगळ्यात जास्त कन्झम्शन जे आहे ते 20 ते 22 वर्ष वयोगटातील मुलींचं आहे। हे इतकं घातक आहे की येणारी आपली पिढी बर्बाद होणार आहे। आणि त्याबरोबर दुसरं सांगू इच्छितो की जी ट्रॅडिशनल वेच्या पद्धतीने गेली 1000 वर्ष आपला व्यवसाय चालू आहे, तो व्यवसाय याच्यात बुडीत निघणार आहे। ह्या व्यवसायात जवळजवळ 8 लाख केमिस्ट भारतभर काम करतात, आणि ह्या 8 लाख केमिस्टांच्या याच्यावर जवळजवळ 5000 करोड लोक ह्या व्यवसायावर डिपेंडंट आहे। यांनी काय करायचं उद्या जर हा व्यवसाय जर बुडीत निघाला? तुम्ही बघितलं असेल या ऑनलाईन जे फ्लिपकार्ट आलं आहे, ॲमेझॉन आलं आहे, ह्यामुळे आलेले बाकीचे जेवढे रिटेल व्यवसाय आहेत हे सगळे बंद होण्याच्या मार्गावर आहे। मी परत एकदा आमच्या संघटनेच्या माध्यमातून मी भारतीय गव्हर्नमेंटला विनंती करतो की आपण या गोष्टीवर परत एकदा विचार करावा व जी केमिस्ट, जी 8.5 लाख केमिस्ट भारतभर काम करत आहेत, त्यांच्या रोजीरोटीचा आपण विचार करावा।